एक स्वाभाविक ऊर्जेचा उद्रेक तुमच्यात होईल. हा कण्याचा कमरेजवळचा भाग प्रचंड रीतीने कार्यान्वित करतो आणि मणक्यांचे स्नायू मजबूत करतो. तुमच्या बुद्धीची तीक्ष्णता तुम्ही पाहाल कसा फरक पडतो ते. फक्त काही सोप्या गोष्टी तुम्ही करताय. शेवटी जे काही जेही काही तुम्हाला तुमच्या आयुष्यात करायचं आहे त्या बाबतीत तुम्ही किती स्पष्ट आहात हेच आहे, नाही का? कुठल्याही बाबतीत असो होय की नाही, तुम्हाला स्पष्टता नसेल तर तुम्ही आत्मविश्वास निर्माण करून त्याची उणीव भरून काढू पाहाल. आत्मविश्वास हा अगदीच अपुरा पर्याय स्पष्टतेसाठी. हे असं आहे की एक बिझी हायवे आहे, गाड्या खूप जोरात धावत आहेत, तुम्हाला रस्ता ओलांडायचा आहे आणि तुमची दृष्टी स्पष्ट नाही आहे, म्हणून तुम्ही आत्मविश्वास आणता. असं असेल तर तुम्ही तुमची कुंडली पाहू शकता. माहिती आहे ना तुम्हाला कुंडली म्हणजे काय? यू कॅन रेफर टू युअर हॉरोस्कोप अँड से माझी कुंडली म्हणते मी 90 वर्ष जगणार आहे, मला काहीही होणार नाही, आणि रस्ता ओलांडा, कदाचित सुरक्षित ओलांडू शकाल. किंवा तुमचं एखादं घोष वाक्य वापरा ज्याने तुम्हाला आत्मविश्वास वाटेल. तुम्ही जय श्रीराम म्हणू शकता, अल्लाहू अकबर म्हणू शकता, हेल मेरी, तुम्हाला हवं ते जे तुमच्यासाठी काम करेल ते घोषवाक्य जोरात म्हणा आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पळा, कदाचित तेही काम करेल. योगा योगाने म्हणा किंवा एखाद्या ड्रायव्हरच्या दयेमुळे. पण प्रत्येक दिवशी तुम्ही हे केलं तर मग तुमचं रामनाम सत्य हे होणार ना. एक दिवस आत्मविश्वास तुम्हाला साथ देईल. तर आत्मविश्वास हा स्पष्टतेसाठी पर्याय नाही आहे. जर तुम्हाला काहीही यशस्वीरित्या करायचं असेल तर तुमच्यात स्पष्टता असणं आवश्यक आहे, नाही का? आणि जर स्पष्टता यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पाठीचा कणा हा एका विशिष्ट स्थितीत असायला हवा, कारण तुमची आकलन शक्ती बहुतांशी तिथेच हाताळली जाते. हे पहा, पाठीचा कणा हा फक्त शारीरिक भाग नाही आहे, ते एक दळणवळणाचं जाळं आहे, महत्त्वाचं असं दळणवळणाचं जाळं. जर तुम्ही ते गमावलं किंवा ते असंवेदनशील बनलं, तुम्हाला कल्पना नाहीये की तुम्ही काय गमावून बसाल. तुम्ही खरंच अतिशय अभूतपूर्व गमावून बसाल. तर पाठीचा कणा हा काही फक्त शारीरिक अंग नाहीये, हे शरीर यंत्रणेतला दळणवळणाचा मुख्य घटक आहे, नाही का? पाठीचा कणा हा काही एक हाडाचा तुकडा नाहीये, ही अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीची घडण आहे. दररोज त्याला ताणावं लागतं. त्यातले मणके जर एकमेकांवर आदळले तर दळणवळणाची क्षमता प्रचंडपणे हरवून जाते. तर योग नमस्कार हा कण्याचा कमरेजवळचा भाग प्रचंड रीतीने कार्यान्वित करतो आणि मणक्यांचे स्नायू मजबूत करतो. अशा पद्धतीने मजबूत करतो की जसं तुमचं वय वाढतं आणि त्यातले मणके दबले जातात, ज्यामुळे त्यातल्या मज्जातंतू दाबल्या जातात, हे होणार नाही. आणि जर आधीच नुकसान झालेलं असेल तर तुमचा मणका पुनर्जीवित करण्यासाठी योग नमस्कार हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. याचे सबंध शरीरासाठी सर्वांगीण असे फायदे होतात. योग नमस्कार हा अगदी सोपी आणि स्वतःमध्ये एक संपूर्ण अशी प्रक्रिया आहे. एक स्वाभाविक ऊर्जेचा उद्रेक तुमच्यात होईल जर तुम्ही दोन्ही पाय एकत्र ठेवून उकिडवे बसलात. सो द स्क्वॉट इज बेस्ट. तर तुम्ही जर दोन पाय एकत्र ठेवून खाली बसलात तर ते सगळ्यात चांगलं आहे, जे तुमच्यापैकी बहुतेक जण करू शकत नाहीत. आत्ताच्या घडीला खूप कमी लोक हे करू शकतील. आपल्याला तिथे अधिक जास्त ऊर्जेचा उद्रेक व्हायला नकोय. म्हणून दुसरा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचे पाय तुमच्या खांद्याच्या रेषेत ठेवणे, खांद्या एवढीच रुंदी ठेवून. हा योग नमस्कार तुम्ही 21 वेळा करू शकता. 21 हा चांगला अंक आहे. जर तुम्ही तेवढे करू शकत नसाल तर 7 पासून सुरुवात करा.
हळूहळू दर दुसऱ्या दिवशी तुम्ही एक जास्त केलात तर साधारण 40 दिवसात तुम्ही 21 वर पोचाल. जे करणं चांगलं आहे तुम्ही पाहाल तुमच्या कार्यक्षमतेत विलक्षण फरक पडेल. तुमची बुद्धिमत्ता मोजण्याचा काही मार्ग असता तर तुमच्या बुद्धीची तीक्ष्णता तुम्ही पाहाल कसा फरक पडतो ते. फक्त काही सोप्या गोष्टी तुम्ही करताय. तुम्ही मणक्यांना सैल आराम देऊन पाठीचा कणा तुम्ही सक्रिय करता आहात.